केवी न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। मी समृद्धी मात्रे घेऊन येत आहे आजच्या ठळक घडामोडी। रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा केवी न्यूज रायगड। पनवेल परिसरातील रोडपाली येथे एका घरात कुजलेल्या अवस्थेत एका बांगलादेशी महिलेचा मृतदेह आढळला असून ती बारबालेचे काम करत होती। तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। लिपी सागर शेख उर्फ रीना शेख असं मृत महिलेचं नाव असून ती बांगलादेशी नागरिक होती। ती अनधिकृतरित्या पनवेलमध्ये राहत असल्याची चर्चा सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी बांगलादेशातून रीना हिची मैत्रीण आली असता तिला बंद घरातच रीनाचा कुजलेला मृतदेह आढळला। याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या 3 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं असून रीनाच्या प्रियकराचा शोध सुरू आहे। महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पूर्वी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती। नव्या कायद्यानुसार मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसंच महिला आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। आंध्रच्या धर्तीवर नवा कायदा आणण्याचं वचन महाविकास आघाडी सरकारनं दिलं होतं। शक्ती विधेयकावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, त्यानंतर हे विधेयक तयार करण्यास मंजुरी देण्यात आली। शक्ती विधेयकाचा प्रस्ताव आता राज्याच्या अधिवेशनात मंजुरीसाठी ठेवण्यात येईल। तळा शहरात एका परदेशी महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। ही महिला मूळची अफगाणिस्तान येथील असून ती लॉकडाऊनमध्ये पतीसोबत इथं अडकली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। अफगाणिस्तान येथील या 22 वर्षीय महिलेचं मूळच्या तळा येथील आणि सध्या अफगाणिस्तानमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरसोबत लग्न झालं। ती गरोदर असल्यानं पतीसोबत प्रसूतीसाठी तळा इथं आली होती। तिला 11 महिन्यांचं बाळ आहे। 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 सुमारास या महिलेनं पंख्याला ओढणीने गळफास घेतला। या महिन्यात अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून नागरिकांना दिलासा मिळालाय। प्रत्येक दिवशी केवळ 2 ते 3 नव्या रुग्णांची नोंद होत असली तरी सर्वांनी जागरूक राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करण्याची गरज आहे। गेल्या 24 तासात नव्यानं नोंद झालेल्या 3 रुग्णांमध्ये कुसुंबळे बेलवली मापगाव आणि अंदोशी मल्ल्याना गावामधील रुग्णांचा समावेश आहे। आतापर्यंतच्या रुग्णसंख्येनुसार तालुक्यात एकूण 5040 रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। देशातील कोरोना चाचण्यांनी 15 कोटींचा टप्पा ओलांडलाय, तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6.47% पर्यंत खाली आली आहे। गेल्या 24 तासात 27,699 नवीन रुग्ण आढळले असून 356 रुग्णांचा मृत्यू झालाय। नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यानं ऍक्टिव्ह केस कमी होत आहेत। आता 3.71 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत। देशात आतापर्यंत 97.63 लाख रुग्ण आढळले असून 1,41,000 रुग्णांचा मृत्यू झालाय। सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असतानाच नागाव किनाऱ्यावर निसर्गाचा चमत्कार अनुभवायला मिळतोय। नागाव समुद्र किनारा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे पर्यटनाचा यंदाचा हंगाम सुरू झाल्यानंतर हजारो पर्यटकांची पावलं थेट नागावकडे वळली। गेल्या काही दिवसांपासून नागाव समुद्र किनाऱ्यावर निसर्गाचा एक चमत्कार अनुभवायला मिळतोय। नागावच्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर चक्क निळ्या रंगाच्या लाटा उसळताना दिसतायत। अभ्यासकांच्या मते यामागे अनेक तांत्रिक कारणं असली तरी पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतोय। केंद्र सरकारच्या JNPT बंदराच्या खासगीकरणाच्या धोरणाचा कामगारांनी काळे झेंडे दाखवून निदर्शन करत निषेध केला। यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची माती JNPT चे चेअरमन संजय सेठी यांना भेट देण्यात आली। JNPT च्या कामगारांनी बंदराच्या खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी प्रशासकीय इमारतीसमोर काळे झेंडे फडकवले। JNPT चे विश्वस्त दिनेश पाटील भूषण पाटील रवींद्र पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केलं। अश्मयुगीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि भौगोलिक प्रवास दर्शवणारं राज्य संग्रहालय अलिबागला होण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं पाऊल उचललंय। याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत मंत्रालयात बैठक झाली। यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य संग्रहालय अलिबागला करण्यासाठी अनुकूल असल्याचं मत मांडलं।
राज्य वस्तु संग्रहालयाचं महत्त्व, माहिती व संकल्पना मांडणारं सादरीकरण यावेळी करण्यात आलं। या वस्तु संग्रहालयाची संकल्पना प्रत्यक्षात कार्यान्वित करणे, विचार मंथन करणे, सुयोग्य जागेची निवड, प्रशासकीय तसेच वित्तीय बाबींबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अशा विविध बाबींसाठी या विषयातील तज्ज्ञांची अभ्यास गट समिती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गठित करण्यात आली आहे। पोस्ट कार्यालयात तुमचं बचत खातं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण आता बँकेप्रमाणे पोस्टाच्या बचत खात्यात किमान रक्कम ठेवणं बंधनकारक असणार आहे। 11 डिसेंबर पासून हा नवा नियम देशभरात लागू होणार आहे। भारतीय पोस्ट खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर या नव्या नियमाबाबत माहिती देण्यात आली आहे। कोणत्याही बचत खात्यावर आता ग्राहकांना किमान 500 रुपये बॅलन्स ठेवणं बंधनकारक आहे। ही रक्कम खात्यात न ठेवल्यास 100 रुपये दंड भरावा लागणार आहे। नवीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 15वा दिवस आहे। शेतकऱ्यांना समजावण्यासाठी 6व्या राऊंडच्या चर्चेनंतर सरकारचा लिखित प्रयत्नही नाकाम राहिला। सरकारनं कृषी कायद्यांमध्ये बदल करण्यासह 22 पानांचा प्रस्ताव शेतकऱ्यांना पाठवला होता, मात्र समझोता होण्याऐवजी आंदोलन चिघळले। शेतकऱ्यांनी सरकारी प्रस्ताव फेटाळला आणि आंदोलन यापेक्षा तीव्र होणार असल्याचं म्हटलंय। आता जयपूर दिल्ली आणि आग्रा दिल्ली हायवेसह अनेक नॅशनल हायवे जाम केले जातील। याच काळात सरकारच्या दुसऱ्या प्रस्तावाची ही प्रतीक्षा आंदोलकांना आहे।